नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण टोमॅटोपासून पौष्टिक टेस्टी आणि अगदी दहा मिनटात तयार होईल अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे तर हा मी टोमॅटो आता चिरून घेते टोमॅटोचे इथे मी असे मोठे तुकडे करून घेतलेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पहा अगदी स्मूथ अशी याची पेस्ट मी तयार करून घेतली आहे ही पेस्ट आता एका बाउलमध्ये काढून घेऊया पेस्ट बाउलमध्ये काढून घेतले आता यामध्ये मसाले घालूया तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते अर्धा चमचा घातला आहे यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे इथे आता मी पाव चमचा हळद घातली यानंतर अर्धा चमचा ओवा घातला आहे अर्धा चमचा जिरं घातलं यानंतर इथे मी दोन चमचे रवा घेतला आहे रव्यामुळे रेसिपी मस्त खुसखुशीत होईल इथे आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर यातलं अर्धं घातलं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे टोमॅटोच्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पीठ घालत हे सगळं मी मळून घेते फक्त टोमॅटोच्या पेस्टमध्ये हे पीठ मळल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते तर इथे मी सगळं एक कप पीठ घातलं आहे तर इथे आता मी असा याचा गोळा मळून घेतला तर आपण जी दोन टोमॅटोची पेस्ट केली होती त्यामध्ये मला बरोबर एक कप पीठ लागलं तुम्हाला थोडंसं कमी जास्त इथे लागू शकतं आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आता याचा एक गोळा मी घेतला आहे सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून आपण याची पोळी लाटून घेऊया नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची ही पोळी आता याच्या आपण पुऱ्या अशा कट करून घेणार आहोत एखाद्या वाटीने किंवा ग्लासने अशा पुऱ्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या तर इथे पाहू शकता या थोड्याशा जाड मी करून घेतल्यात अशा इथे मी सगळ्या पुऱ्या कट करून घेतल्यात आता या आपण फ्राय करणार आहोत आज मी या पिठापासून पुऱ्या बनवल्या पण तुम्हाला जर कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही याच पिठापासून पराठेसुद्धा बनवू शकता तुम्ही जर पराठे बनवणार असाल तर रवा घालू नका रवा घातल्यामुळे पराठे थोडेसे कडक होतील आपण इथे पुऱ्या बनवतो आहे त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी आपण रवा घातला आता या पुऱ्या आपण फ्राय करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि पुरी सोडायची आहे आता वरून असं तेल सोडायचं म्हणजे पुरी मस्त फुगेल पुरी लाटताना थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे छान फुकते पुरी चवीला या पुऱ्या खूपच मस्त लागतात आणि रव्यामुळे अगदी खुसखुशीत होतात तर या पहा दोन्ही बाजूने आपण ही पुरी फ्राय करून घेतली आणि टोमॅटोमुळे रंगसुद्धा खूप छान आला आहे पुरीला तर इथे मी पुरी काढून घेते तर अशाच उरलेल्या पुऱ्यासुद्धा इथे मी फ्राय करून घेतल्यात तर अगदी दहा मिनटात या पुऱ्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवून तयार करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पाहू शकता इथे मी एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद